मेरे को बोला किल्ले आ गया किल्ले पे जाना ना, त्याला फोटो काढायचे होते म्हणून तो घेऊन गेला तुला. तर त्या आलेले आता जेवायचं आहे आम्हाला, किल्ल्यावरती जाणारच आहोत, पण त्या आधी थोडं पेट पूजा करून घेऊया. सो संत्रा खाणार तू? संत्रा. सो आता जेवण झालेलं आहे, उत्तम जेवण होतं इथे. काय नाव होतं त्या हॉटेलचं? काहीतरी मराठा. मराठा दरबार? नाही नाही, रवी किचन काहीतरी होतं ना असं. रवी किचन असं, रविचंद किचन असं काहीतरी होतं. रविचंदन, रविचंदन हॉटेलचं नाव पण नाही माहिती, पण छान होतं. म्हणजे मराठी असं एकदम घरगुती जेवण सारखं वाटलं. की बघा, लोक तुम्हाला दिसत असतील पाण्यामध्ये चालताना. हा किल्ला आहे, मगासचा आपण जो बोलत होतो ना कुलाबा किल्ला, तो हाच आहे. तर आपण आता पाण्यामधून जाणार आहोत चालत चालत, कारण पाणी आता भरलेलं नाही आहे, पण मला वाटतं येताना येईपर्यंत पाणी भरेल. मस्त वाटतं इथे. किल्ल्यांकडे लक्ष द्यावं असं मी सरकारला विनंती करतो. तिकीट्स काढा लागतात इथे 25 रुपये फॉर भारतीय, फॉर इंडियन टुरिस्ट. भूषण भी कुंड भरा जैसे गुजरात है.
ते मांस पर नावली चवंस पर रावण सुराम पर रघुकुल राज है। जय भवानी, जय शिवाजी। झोपू इथं मस्त, मला तर झोप आली। तेच बघते मी। कुलाबा किल्ला हा महान मराठी राजे शिवाजी महाराज यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या अनेक किल्ल्यांपैकी एक आहे। मराठा नौसेना प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी 18व्या शतकात कुलाबा येथे आरमाराचे प्रमुख केंद्र उभारले। नंतरच्या काळात हा किल्ला पोर्तुगीज, सिंधी व ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात होता। या किल्ल्यांचे बांधकाम सखल खडकाळ बेटावर झाले असून त्याची व्याप्ती उत्तर दक्षिणेकडे 900 फूट व पूर्व पश्चिमेकडे 350 फूट इतकी असून यात 17 बुरुज व 2 प्रवेशद्वार आहेत। त्यापैकी 3 बुरुज आजही व्यवस्थित आहेत। किल्ल्यात अनेक इमारती, महाल, कोषागर, तबेले व बगीचे तर होतेच, शिवाय मराठा सैन्यातील 1000 पायदळ व 700 घोडदळ ही होते। अनेक प्रसंगी लागलेल्या दुर्दैवी आगीने सर्व इमारती भस्मसात केल्या। लष्करी व्यू रचनेच्या दृष्टीने कुलाबा किल्ल्याचे अतिशय महत्व होते, कारण सरखेल कान्होजी आंग्रे या किल्ल्यातूनच मुंबई ते जंजिरा या सागरी किनाऱ्यावर नियंत्रण ठेवत असत। तसेच कुलाबा किल्ल्यात खूप साऱ्या इमारती
होत्या, जसे की माणिकचा वाडा, नानीसाहेबांचे महाल, उत्तरेकडील पाय रस्ता, पद्मावती महाल, अप्सरा जलाशय, भवानी मंदिर, मारुती मंदिर, मंदिर परिसर व यशवंत दरी, तळघर, बापदेव मंदिर, गणपती पंचायतन, गुल मंदिर, काणोबा मंदिर, महादेव मंदिर, थोरलेवाडा व संत मोहम्मदीन यांची समाधी आपण आताच पाहिली. जात आहोत गुफेमधून मध्ये पाहू शकता आपण, काही दिसत नाहीये पण पुरातन काळातल्या गोष्टींचा शोध घेणं, दिस इज आवर ड्युटी रिस्पॉन्सिबिलिटी. भीती वाटते आणि जाऊ वाटत नाहीये म्हणून आम्ही परत आलो. धाडस करून पुन्हा एकदा जावं असं वाटतंय आणि हे आम्ही जात आहोत. पाहू शकतात मी ही पुरातन काळातली गुफा आणि ते पाणीच पाणी दिसतंय, त्यामुळे पण पुढे जाण्याची हिंमत परत करत नाही आहोत. वास्तुकलेचा हा एक अद्भुत नमुना म्हणजे गुलाबा किल्ला. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा होता आपला अलिबागचा गुलाबा किल्ला. सो अंधारे तसेल ते राहुल आणि मीच इथे राहिले, फक्त बाकी सगळे निघून गेलेत, सगळे मावळे पळाले. आता सगळे विल्याला गेलेत आणि तिथे आता भरपूर एन्जॉय करत असतील सगळे. आता आम्हाला पण जावं असं वाटतं आणि आता तिथे जाऊन फुल मजा करणार आहे, फुल रात्रीचा फुल काय मस्ती होणार आहे, तिथे दंगा होणार आहे, ते सगळं दाखवू आम्ही तुम्हाला. आता दुसरा काय पर्याय नाही बोटीशिवाय. कसल्या लाटा आल्या ना, भरती वाढली ना. टायटॅनिक बोटिंग क्लब बुडवणार म्हणजे बुडवणार.